प्राची सुंदरी भव्याकाशी सुंदर बहुनटली प्राची सुंदरी भव्याकाशी हाँ हे पाओ प्राची सुंदरी भव्याकाशी सुंदर बहुनटली का कसा झालाय चरण ठीक आहे पण पण काय कपाळ तुमचं नेहमी तुम्ही असे आडता नाही हा पहिला चरण मी जुळवलाय हा पा मयुरवालंकृत मयुखालंकृत मयुख म्हणजे किरण हा म्हणजे किरणाने युक्त अशी हा बस काय लिहिले समजत सुद्धा नाही मयुखालंकृत प्राक प्रमदाही म्हणजे पूर्व स्त्री लग्न पूर्वीच नव्हे ना प्राक प्रमदाही म्हणजे पूर्व ही कोणी एक सुंदरी असं अरे आलं रे जाणार वाच वाच पुढे वाच मयुखालंकृत प्राक प्रमदाही वियती रुचिर नटली आणि दुसरी ओळ ही थोडीशी झालेली का विलोल यौवन तिचे निरखिता इतकं झालं विलोल यौवन तिचे निरखिता यौवन निरखिता तिचे निरखिता विलोल यौवन तिचे निरखिता अरे अरे मग अडलास का मी सांगतोय विलोल यौवन तिचे निरखिता हा काय म्हणलास विलोल यौवन तिचे निरखिता कवी कुंठित झाला बस छान छान जुळलंय हा देऊन टाक नाही स्वामी यमकाकडे तरी लक्ष दिलं पाहिजे का नको हे मूर्ख आहे मी सांगतो यमकाशिवाय कविता अडत नाही अरे यमका करता जर तू असा अडू लागला तर महाराजांना मी कविता पुरवायच्या कशा कवी कुंठित झाला असं रानावाचून भटकलं नको कुठे प्रतिभा सापडते पाहिलं कसा एकेका शब्दासाठी जीवाचा आता पेटा चाललाय तो कवी कुंठित तुला तरी आठवतो एखादा शब्द एखादा हे का अरे हजार शब्द घे मुजू अरे वरती नटली आहे ना अरे कवितेत नटली आहे ना बर तर खाली पटली तुटली विटली सुटली हटली सुटली तुटली पटली सुटली सुटली पटली मूर्खा अशी नुसती शब्दाची भेंडोळी सोडली म्हणजे कुठं कविता जमते वाटते अरे जमते हा जमते अरे बाबा व्यवहारात जसं धोन तसे काव्यात शब्द कसे भरपूर पाहिजे व्यवहारात तसे धन तसे काव्यात तसे शब्द भरपूर पाहिजे असे एका कविता हा कविता सुशीतल समीर हा तरुलता मध्ये खेळतो प्रसन्न करुणे तया डुलवितो स्वतः डोलतो सुगंध वर मागुनी अळवितो तया गुणे च गुण जाणते सुखविते गुण त जना ही कविता माझी आहे माझी आहे अरे वा माझी कविता काय काय झालंय काही नाही कविता आहे कविता माझी माझी सुशीतल समीर हा तरुलता मधी खेळतो वा प्रसन्न करुणी तया डुलवितो स्वतः डोलतो सुगंध वर मागुनी आवडतो अळवितोय मला सुगंध वर मागुनी अळवितो तयांच्या मना गुणी गुण जाणती सुखविती गुणी सज्जना महाशय ती कविता माझी आहे आपली आहे हा आपण कवी आहात आहे नाद आहे थोडासा मला कुठं असता आपण इथं गौळवाड्याजवळ आश्रम आहे माझा प्रसाद म्हणतात मला प्रसाद
नाव कधी ऐकलं नव्हतं? कधीच नाही. आपण हे आमच्या स्वामी कवीश्वर सुभाषित नगरीचे महाराज रसिक मित्र यांचे हे राजकवी आहेत. असं कवी शिरोमणी अशी पदवी आहे ना? तिथं काय उभे आहात रे? चला सांगते वाय ठेवून. कवीश्वर आपल्या दर्शनानं अलभ्यलाबद्दल मला म्हणायचं. बरं आहे, द्या ती कविता. अहो प्रसाद जरा थांबा ना. आपल्या आणखी काही कविता असतीलच? हो हो पुष्कळ. त्या पाहायला मिळतील का? अवश्य. परंतु माझ्या आश्रमापर्यंत येण्याचे श्रम घ्यावे लागतील आपल्याला. हो हो जरूर जरूर. चला. अरे कंडूक मंडूक. हो आलो. गौरवाड्याजवळ यांच्या आश्रमात मी आहे, इथरच घेऊन या. चला. हो स्वामी. हो हो आलो. पाहिलंस कसा बगळा येतो. असंच आता हा मैत्रीचं सोन घेऊन ह्याला आपल्या पंखाखाली दाबून ठेवणार आणि शेवटी आम्हाला गचांडी मिळणार. असंच ना कवी कुंडीत झाला. असं निराश होऊ नकोस बाबा. दोन कवींची मैत्री जगात सापडायची नाही. आज गळ्यात हात तर उद्या गळ्यावर हात. अरे काय खरं आहे बाबा. कवी कुंडीचा झाला. Thank you.
प्रसाद तुमच्या कविता मोठ्या सुरस आहेत. सृष्टी वर्णनाची तुमची शैली तर अगदी अप्रतिम आहे. आणखी एक तुम्हाला नगरवासियांना आवडेल अशी कविता आहे. नृत्यांगना नाव आहे हिचं. नृत्यांगना? वा. नगरीची राजगडी आपल्याकडे पाहुणे आले. त्यांच्या कथा कवीश्वर, ही माझी पत्नी प्रतिभा. असं भाग्यवान आहात. हिचं सान्निध्य मला लाभलं नसतं तर माझं जीवन अगदी निरस झालं असतं. खरंय, प्रतिभेशिवाय कवीला खरा आनंद उपभोगताच येत नाही. अरे अनिल राहू देते तू आधी. हो काय बरं म्हणत होते मी असं विसरलं. मी सांगू? हो सांगू ना. रो ल हो रे हो नार जाण आधी बागी तू शहाळान बरं का.
प्रसाद कवींचा आश्रम हाच काय? हो हो हाच का? राजकविता आलेत ना? राजकवी? हा हो हो आलेत. त्यांना म्हणाव की कंडूक मंडूक प्रसादून आलेत. कोण? मंडूक कंडूक मंडूक कंडूक मंडूक कंडूक कंडूक वाचत नाही हाजीर. आपल्या या अकल्पित परिचयानं आज प्रत्यक्ष प्रतिभेचं दर्शन घडलं. खरोखर प्रसाद, आपलं काव्य, आपली प्रतिभा, आपलं सर्वच काही अगदी आकर्षक आहे. प्रसाद, तुमच्यासारख्या प्रतिभाशाली कवीनं असं एकीकडे रानावनात पडून राहावं याचं मात्र फार वाईट वाटतं. आमच्या सुभाषनगरीत जर तुम्ही असतात तर तुमची कीर्ती सर्वतोमुखी झाली असती. रसिकलल्लांनी तुमची कविता हिंदुळा हिंदुळ्यावरून गावी असं तुम्हाला वाटत नाही का? आमचे महाराज तर काव्यदेवीचा कंठमणी म्हणून आपला सन्मान करतील. अल्पगुणांचाही गौरव करणं हा रसिकांचा थोरपण आहे. वा, बाहेर केलंय कंदूक आणि मंडूक आलेत. कोण? कंदूक आणि मंडूक. कंदूक आणि मंडूक? हा, आणि राजकवी आहेत का म्हणून विचारते. हे सरत राजकवी. हो हो मीच. बाळ, त्यांना म्हणावं थोडं थांबा. बाहेर केलंय मोठ मोठे घोडे रथ मजा मजा आली आहे. खरं चला तुम्हाला दाखव. चला हा आले. अर्पण हो थांब रे. असं आहे एकूण. अरे मग स्वामींना वेळ लागणारच. कवी कोणती झाला केवढे मोठे घोडे खरंच. आणि तो आहे ना घोटीव नारळ. कोण रे ते पा घोटीव नारळ. तो आहे कंदूक. आणि दुसरा तो आहे मंडूक. थांबा हा, त्यांची जरा गमत करून येतो. प्रसाद, सुभाष नगरीत यायला मुळीच संकोच करू नका. तुमच्या उत्कर्षासाठी झटणं मी माझं कर्तव्य समजतो. आपण खरोखर थोर आहात. मग रथ केव्हा पाठवू? रथ? रथ मी विचार करून कळवतो आपल्याला. यात विचार करण्याजोगी काय गोष्ट आहे? संकोच करू नका. संकोच मुळीच नाही. मग रथ केव्हा पाठवू? बर केव्हाही पाठवा. हो प्रसाद, तुमची ती नृत्यांगना कविता तेवढी माझ्याजवळ असू द्या, उपयोग होईल. हो हो अवश्य. देवी, यांची स्तुती करावी म्हणून नव्हे पण यांच्या कवितेत अशी काही जादू भरलेली आहे की ती ऐकणारा सहज मोहित होऊन जातो. महाराजांच्याकडून प्रसादांचा गौरव करवणं मला सहज शक्य आहे. तुम्ही मात्र सुभाषनगरीला आलं पाहिजे. त्याची काही जरुरी नाही. गौरवासाठी राजधानीकडे धाव घेण्यापेक्षा कवीने आपल्या काव्यानंदातच निमग्न राहण्यास कवीची खरी थोरवी नाही का? नाही देवी, दुसऱ्याला आनंद देऊन स्वतः आनंदी होण्यातच कवीची खरी थोरवी आहे. तसं जर नसतं तर वाल्मिकी आदी श्रेष्ठ ऋषींनी काव्य निर्मिती केलीच नसती. खरं आहे आपलं म्हणणं. ही घ्या कविता. बर आहे, येऊ मी. बर, नमस्कार. सुभाष नगरीला पोहोचताच रथ पाठवतो. ठीक. वाह वाह, कुणाची कविता? का माझी. असं आपण ऐकलीच वाटत. पाहू पाहू.
तुला पती आता एखादा कवीच पाहायला पाहिजे म्हणायचा. ओहो मी तर सर्वश्रेष्ठ आशयाकडे कवीशीच लग्न करणार आहे. छान झाले कविता नाही मंत्री. फारच छान. फुलपाखरं आणि फुलं ही कल्पनाच मोठी बहारीची आहे. काय वैद्य पंचानन? हां ठीक आहे पण ह्यात दोष एकच आहे की कविता अर्थाला फार सुलभ झालेली आहे. हे आपला माझं मत आहे हो. अहो पंचानन सुलभ तर हा दोष नव्हे, काव्याचा मुख्य गुण समजतात. छे 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 गिरवाण भाषेची गूढ अशा शब्द समुच्चयातून प्रयत्नानं अर्थ निष्पत्ती करू येणं हाच खरा काव्यानं. अहो सहज अर्थ समजला तर ती मुळी कविताच नव्हे. मग अर्थासाठी पाठीवर एक पंडितच बांधावं लागेल. अहो पंचानन महाराज प्रयत्नानंच अर्थ निष्पत्ती व्हावी असा काही दंडक नाही ना. कवीश्वर आता येतील त्यांचं मत पाहू. कवीश्वरांचं मत? साक्षात काव्यशिरोमणी ते. त्यांच्या शब्द तांडवापुढे माझी कविता का अगदी पोरशी वाटून त्याला. म्हणजे कवीश्वरांची ही प्रशंसा की? प्रशंसाच कसे मी ही सांगा त्यांची कविता. शुंडा दंड प्रचंड हा दडपला दुर्दंड त्या ते दिला. बाप रे हे काही कवीश्वरांचं काव्य? नाही नाही महाकाव्य. युवराजनी कवीश्वरासारख्या श्रेष्ठ कवीची काव्य रचना इतक्यात आपल्याला कळायची नाही. हा हा मोठे विद्वान आहेत ते. हा हा बरोबर. हे पा कवीश्वरच आले. नमस्ते राजन. या कवीश्वर वेळेवर आला. तुम्हाला एक प्रतिस्पर्धी निर्माण पाहतोय. असं ही पात्याची कविता. कोणी केली कशी काय आवडली आपल्याला? ठीक आहे पण कवी जरा अप्रबुद्ध दिसतो. हा पा तुमचा प्रतिस्पर्धी. असं? वा आनंदाची गोष्ट आहे. असा प्रतिस्पर्धी मिळाला तरी भाग्यच लागतं. युवराजनी जरा भारदस्त आणखी प्रौढ अशी शब्दरचना केली असती. म्हणजे शुंडा दंड प्रचंड अशी? युवराजनी गंभीर आणि प्रौढ शब्द प्रयोगाशिवाय महाकाव्य होत नसतात. हे रुची वैचित्र्य आहे. महाराजांनी ही एक कविता पाहावी. नृत्यांगना. वा कवीश्वर ही तर अगदी नाविन्यपूर्ण कविता आहे. अशी रचना आपण करता तर. हिला मी कविता म्हणे तुम्ही केली? आश्चर्य. त्यात कशी सहज सुंदरता आली आहे पिताजी. मी म्हणत होते ते हे असं असं एकूण अशी रचना आवडते आपल्याला तर. आनंद आहे. अलीकडच्या वनविहारात ही प्रतिभा आढळली दिसते कवीश्वरांना. आता आम्हाला म्हणू द्या. आता आहे का म्हणा
शिवालयाच्या द्वारावरती नंदीश्वर वसतो नंदीश्वर वसतो दोषगुणीच्या अति अर्धवय भक्त शिवा बसतो शीघ्र कवी मी मंडुक तैसा कवीश्वराद्वारे कवीश्वराद्वारे नेत्र रोखुनी दक्ष सदा मी कंडुक चेरी उभारी बुद्धीने हा मंद नर्मद्या वै मजसी करतो वैर मजसी करतो पिसाळलेला श्वाना परिहार करतो समर्थ घरचे श्वान समजुनी हे न काव्य केले सहज विनोते शीघ्र गतीने थांबून शब्द गेले रागण सावा लोभ सावा शीघ्र कवीवरती शीघ्र कवीवरती कंदुक आमचे विनोद मूर्ती रोषानच धरती हॅलो अजून नंदी बैल कुठला तिराळा तो तिराळा आणि शीघ्र काव्य करतोय काय रे कविता कशाशी खातात माहितीये का तुला कवितेमध्ये कसा रस असावा लागतो मी एक राजकन्यावर कविता केलेली बरं का लाया उडती जसा फडफडा किंवा वीज करी कडकडा तैशा तव कीर्तीच्या धडधडा नगारे झडो तो युवराज तुमच्या ह्या कडकडाटा पुढं आणि धडधडाटा पुढं बिचाऱ्या राजकन्याची काही धडकत दिसत नाही वाटत यांचं हे ध्वनी खाते दिसतंय वाटतं तरी बरं यांच्या जोडी आणखी तांडव नृत्य नाही अरे 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 काही कावेदेवीच्या क्षेत्रात लठ्ठालट्ठी अरे असे नगारे झडून का कुठे कविता होत असतात कविता म्हणजे कशी अगदी गडेगडे असाही लागतो वा सुर गंगा जन अंगा मस्तक रंगा नव नवी रंगा वा हे रंग काम काही वेगळं दिसते वा या बसा श्री वर्षश्रम आयुष्यमा विनाशोभम काय रे कसला गोंधळ चाललाय कवींचा हे आपला अभिप्रायार्थ समज कविपूर्व आलेले आहेत सध्या अभिप्राय द्यायला मला वेळ नाहीये बहुपुत्र अभिप्राय राहिला पण आमच्या कविता तरी मिळतील का आम्हाला कवी कुंडी अरे तुझी बाजू सावरण्यासाठी राजकन्येच्या कवितेची मी खूप निंदा केली पण तिनं तुझ्या कवितेवर आणि काव्यरचनेवर अशी काही झोड उठवली म्हणतो मला वाटलं कवीश्वराची आज अवतार समाप्ती होणार हे पहा वैद्य पंचानन काव्यरचनेत जरी मी कच्चा असलो तरी बुद्धिबळात फार जाणार नाही तू नाडी प्रेक्षित धन्वंतरी असलास तरी माझी नाडी तुझ्या हाती लागायची नाही आहातच तसे आपण पाताळ यंत्री पण काय रे ती नृत्यांगणात कविता कोणाची लाटली तुझी नाहीये खास खरं सांग सांगतो हा कोण रे कंदूक मंडूक अरे आश्रमाकडे अजून रथ गेला का नाही कवीश्वर आश्रम रथ हे काय गौड बंगाल आहे समजेल तुला लवकरच अरे आम्ही सुभाष नगरीला तिथे काय आलं तिथे अरे कितीतरी गंमत आहे हत्ती घोडे वैभव ऐश्वर विनाश मनाला भुरळ काढणारे कितीतरी गोष्टी आहेत तिथे असा प्रतिभे अरे अरे तुझं हरण पळालं प्रतिभे सुभाष नगरीला जाण्याचा मोह तुझ्याही मनाला पडला माहिती मुळीच नाही वैभवाच्या लोभाने आपलाच आग्रह चालला आहे माझ्या बोलण्याचा असा भलकाच विपर्यास करू नकोस प्रतिभे वैभवाच्या आशेनं सुभाष नगरीला जावं असं मी कधी म्हटलंच नाही
मग कीर्तीचा? हो कीर्तीचा। तू नाही का आजवर माझ्या कवितांची स्तुती करीत आली? आपल्या कवितांनी रसिकांना आनंद देणं हा कवीचा खरा आनंद आहे आणि कीर्ती हा त्याचा सहज परिणाम आहे। तो अनायास लाभत असता मी का घेऊ नये? खुशाल झाला। कीर्तीचा तुला मत्सर वाटतो का? अगं कीर्ती ही प्रतिभेची बहीण आहे, सवत नव्हे। हो समजत मला ते। बायकांनी शंका कुशंका काढल्या नाही तरच आश्चर्य। आपण तर जाणार बो सुभाष नगरीला। खुशाल जा तुझ्या वाचून एकटा। हो प्रतिभे वाचून कवीला कोण विचारणार का? दरबारी कवी व्हायला प्रतिभेची काय जरुरी? दरबारी कवीला नसेल परंतु प्रसादाला प्रतिभेची जरूर आहे ना। नमस्कार प्रसाद जी। नमस्ते प्रसाद जी। नमस्ते नमस्ते। कवीश्वरांनी एक पत्र दिलेलं आहे। आणि आपल्याला सहकुटुंब अवश्य घेऊन येण्यास आम्हा कविद्वयांना सांगितलेलं। ठीक ठीक या 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 चला चला। वैभव मनाला भरच पडायची। आश्रमच्या राणीत आणि इथल्या राणीत केवढं आहे अंतर? मी तर भांबवून गेलोय अगदी। हे उंच उंच प्रासाद
या सुंदर सुंदर पुष्पवाटिका? अरे कामाला दास जाती प्रतिभा, तो पहलास का रागू किती सुंदर है। फसलाय बिचारा, पण किती आनंदात आहे। सोन्याच्या पिंजऱ्यात आहे ना, भुरळ म्हणतात ती यालाच। अरे दुग्धपानाची गता झाली का? मायानं फुलं आणली का? ही पा आणली। चलो कर सर, चल धूप नाही घातला अजून, चल हटप। खाली ठेवू नको, वरती ठेव। ए नमस्ते प्रसाद, कसं काय? सर्व व्यवस्था नीट लागली ना? काही अधिक कुणा असल्यास कळवायचं। हा ठेवायचं, या बसा। कवीश्वर, आमच्यासाठी कशाला करतात इतकं? काही विशेष नाही। हा उघडते। देवी, हे वस्त्रालंकार खास आपणासाठी आहे आणि ही दासी आपल्या सेवेकरता। पण याची काही आवश्यकता नाही। छे छे, इथं परकेपणा मुळीच मानायचं नाही। हे मी सगळं अगदी आपलेपणानं करतोय। तसं नव्हे ते काही नाही देवी, माझ्याकरता तरी तुम्ही आता स्वीकार केलाच पाहिजे। आता तुम्ही आमच्या झालात। हो प्रसाद, तुम्हाला सांगायचं विसरलोच, राजदरबारात तुमच्या काव्याचा परिचय करून देण्याची एक सुवर्ण संधी आली आहे। लवकरच राजकुमारीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटानं साजरा व्हायचा आहे। असं तेव्हा त्याच प्रसंगावर एका सुंदरशा काव्याची रचना केली म्हणजे बहार होईल। वा, योजकच पत्र धरलं भा, सुरेख संधी आली म्हणायची। शुभस्य शीघ्रम। हा लागा उद्योगाला। कविता मात्र अगदी उत्कृष्ट झाली पाहिजे। हो आणि किती होणारच। बरं येऊ मी। नमस्कार। नमस्कार। नको रे आणि नका मान असू नाही ही वस्त्र तर तुम्हाला नसतच पाहिजे। अरे नको रे, असं काय? असं नाही देवी, आज आमच्या राजकन्याचा वाढदिवस, आश्रय हे वस्त्र लंका तुम्ही घातलंच पाहिजे। अगं पण मला ते आवडत नसली सर। हा आवडत नाहीत म्हणे, पहा बरं कशी छानदार आहेत ते, पण मला नको आहेत ती। पहा गुरुजी मला कशा करतायत त्या। अस हाता छान झालं खरंच प्रतिभे, या वस्त्रालंकाराने सजलेली तुला पाहावी अशी माझी इच्छा आहे। का अशी बरी दिसत नाही वाटत? नाही अशी बरी दिसते सर, पण तशी ही फार चांगली दिसते। आपली प्रतिभा अलंकाराने नटलेली असावी असं कवीला वाटणं स्वाभाविक नाही का? हो हो, त्याशिवाय कवितेची पूर्तताच होत नसेल नाही। हे घ्या। हा आण, झालं म्हणा सर। चल जा। Thank you.
प्रांजली वाहता सुमनांजली वाहता वाहता मोद भर जनो नाचते नारी मोद भर जनो नाचते नारी प्रतिभा कविता झाली तू पुरी केलीस केव्हा आचरण जुळवित हो तुम्ही याला म्हणतात प्रतिभा खरच तू नसलीस म्हणजे मोठं कोडं पडतं मी नसले म्हणजे कोडं पडतं का मी असले म्हणजे दोन्ही तऱ्हेनं हे कोडंच आहे म्हणा परंतु मोठं गोड आहे आणि गुडही आहे प्रथे मला फुलं आणायची खुडू कहा गुलाब कवीश्वर हे पहा प्रसाद हा उपकाराचा अपकार काय झालं सहज जरा फूल तुडून घ्यायला गेलो काटा लागला वाटतो झाडाचा पण यांना हा उपद्व्याप सांगितलं होतं कुणी काही विशेष नाही म्हणा चला या या चला
खरंच कवीश्वर, आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट जमून आली की त्याचा आनंद काही विलक्षण असतो. ती समारंभाची कविता संपूर्ण झाली. वा छान. हे पहा, मी आता समारंभाच्या गडबडीत असणार, तेव्हा तुम्ही असं करा की मी उद्या रथ पाठवेन, तेव्हा माझ्याकडे या, म्हणजे आपण बरोबर समारंभाला जाऊ. बरं आहे. खरंच प्रसाद, राज्यसभेत तुमचा गौरव होऊन तुम्ही एकदा वैभवात लुळू लागलात म्हणजे माझ्या श्रमाचं सार्थक झालं. बरं येऊ. कविता दिली. किती निस्वार्थी मनुष्य. मी नाही जाऊ दे. अगं देई म्हणतो ना मात्रा. सगळ्या गावाला काडे रिक्काडे देता, पण माझी काळजी आहे का तुम्हाला? अगं पण परत आल्यावर दी म्हणतो ना मात्रा. पण निघालाच कुठं नटून थटून म्हातारपण एवढं मिरवायला? अगं मिरवायला नाही, राज्यसभेला. मग मी येणार. तो आहे ना तिथ. तो कोण? अगं कवीश्वर. पुष्कळ पाहिले असले कवीश्वर. मी येणार. अगं पण भगवती, इतकी जागा कुठं आहे तिथ? म्हणजे एवढी का नट्टी आहे मी? तू बिलकुल नाही, म्हणून तर मी तुला पौष्टिक पाक देणार आहे आल्याबरोबर. हो हो समजले. सदान कदा तुमचं हे असच. तुम्हाला नकुशीत झाले आहे मी. मी येणार. अस ठीक. बरं चल तर मग चल. पण अशीच येणार का लंकेच्या पार्वती सारखी? आता कसं झालं? अंगा खांद्यावर चार दागिने घाल. जा माझी नंदिनी. राज्यसभेला येते आहे. राज्यसभेला काय कवीश्वर, कसल्या तंद्रीत गडून गेलायस? अरास ये तुझीच वाट पाहत होतो. हे का प्रसादाची कविता आणलीच वाटत? एकूण राजकन्येला आज तू खुश करणार तर. अरे वा राजकवी. आपण जसे राजवैद्य तसे आम्ही राजकवी. बरं पंचाना थट्टा राहू दे, माझं तुझ्याकडे एक फार महत्वाचं काम आहे, आणखी ते तुला करायलाच पाहिजे. माझ्या वशिनानं मी तुला वैदूचा राजवैद्य केला हे विसरू नकोस. अरे काय हे, म्हणजे मी अगदीच का? हा आहे वाटेल तसलं अवघड काम सांग ना. मी म्हणजे एक त्रैलोक्य चिंतामणीची मात्रा आहे. बरं रे बघ, तो प्रसाद इथे, त्याला इथेच गुंतून ठेव. आणखी तू महाराजांच्याकडे जा. अरे राम 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 राम. अरे तुला राजकन्येशी संलग्न व्हायचं आहे की प्रसादाची प्रतिभा लाटायची आहे? अरे मला दोन्ही लाटायचे, तुला काय करायचंय त्याच्याशी? सध्या तुझं काम इतकंच की राजकन्येजवळ माझी सपाटून स्तुती करायची. आणखी महाराज समारंभाला निघाले की कुणाकडून तरी मला वर्दी दे तिथं. बरं बुवा आमचं काय, पण कवीश्वर दोन दरडीवरती हात ठेवणं चांगलं नाही. हा अरे हो हो रे. राज प्रसाद कवीना घेऊन आलो ना. असं हो कुठं? यावा यावा कविराज. बसा, शंभर वर्ष आयुष्य आहे. आता तुमची आठवण केली.
कवीश्वर कुठे आहे? महाराजांचं तातडीचं बोलावणं आलं तेव्हा तिकडे गेले आहेत. येणार आहेत ना लवकर? हो हो. आणखी हो, आपल्याला इथंच बसायला सांगून गेले आहेत. इथून कुठे हरू नका. हा हो, आणखी राजकन्येला मला जरा मात्रा उगाळून द्यायची आहे तेव्हा मला तिकडे गेलं पाहिजे. येऊ मी. बसा तसा बसा. रूपाचं वर्णन अगदी अनुरूप केलंय बरं का? नेहमीच मी अनुरूप वर्णन करते. आता तू कवित्री झाल्यामुळे तुझ्या लक्षात यायला लागलं वाटतं. ओहो, थट्टा नको काय करायला. होईलच मी कवयित्री. कविता करून की एखाद्या कवीशी लग्न करून. हा
कवीश्वर म्हणजे एक रत्न आहे रत्न कल्पना चातुर्य का शब्द रचना का पद लालित्य का लेखणीवर सरस्वती कशी मूर्तिमंत नाट्य आहे कवीश्वरांच्या खरोखर कवी जन्मावा लागतो म्हणतात तेच खरं बरोबर का वेदराज आज कवीश्वरांची फार स्तुती झाली तसं काय नाही म्हणजे कवीश्वर युवराजनीना आता समारंभात जे काव्य अर्पण करणार आहेत ते थोडस माझ्या पाण्यात आहे हो 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 आपण कविता ही आपली अय्या शक्ती आम्ही पामरांनी काय त्याची स्तुती करावी तरी पण खात्रीनं सांगतो की सर्वश्रेष्ठ कवी म्हणून आज युवराजनीना कवीश्वरांना माळ घालावी लागेल आता मात्र ही कवित्री होणार खास नाही पंचन आणि त्यातूनही कवीश्वरांच्या इच्छेप्रमाणे जर का रसिकाबाई आपल्या मंजूळ कंठाने ती कविता गातील तर काय अगदी बहार होईल मान हो हो अवश्य गाईल मैत्रीणच आहे ती युवराजनीची समारंभाची सिद्धता झाली आहे राजा ठीक आहे सिद्धता झाली
चालन हे महाराज समारंभाला निघाले कवीश्वरला सांग विधतन ये शारदे कारे विधतन ये शारदे कारे विश्व अखिल तुम तुम्हारे तब विनानारे विधतन ये शारदे कारे विधतन ये शारदे विश्व अखिल तुम तुम दे सब माहित आहे पण प्रतिभे यावेळी माझं काम तुझ्याकडे आहे आपल्या पतीचा उत्कृष्ट व्हावा अशी तुझी इच्छा आहे ना कवीश्वर उगीच बोलण्याचा शीन कशाला घेता मला तुमचं अंतःकरण स्पष्ट दिसत आहे त्यातील विचाराचा प्रत्येक काळा डाग आणि डाक मी ओळखून चुकले आहे तुम्ही माझ्यापुढून निघून जा आपल्या मूर्खपणाने चालत आलेलं भाग्य तू लाथाडते आहेस नीट विचार कर आज राज्यसभेत तुझ्या पतीचा सन्मान होणं किंवा न होणं हे माझ्या मर्जीवर आहे कवीश्वर म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वर नव्हे पण यावेळी तुमच्या दैवाचा नियंता मी आहे आणि माझी मर्जी वाटेल तशी फिरवणं हे तुझ्या हाती आहे नीचा मनुष्याच्या रूपात शुद्ध पशु आहेस तू जाय तू काळ कर आणि क्षमा करून घेऊ नकोस असं स्वामी महाराज दरबारला निघाले कवीश्वर आले नाहीत अजून नाही ते तर समारंभाला निघून गेले आणि इकडे कुठून येणार समारंभाला निघून गेले हा
ते तर मला आपल्या बरोबर घेऊन जाणार होते. का तुमची काय जरूर तिथं? अहो ती समारंभाची कविता माझी आहे. अस ती समारंभाची कविता तुमची आहे का? हो ना. बरं पण ती कविता कुठे आहे आता? त्यांच्याच जवळ आहे. एकूण तुम्ही आमच्याप्रमाणेच त्यांच्या जाळ्यात सापडलात म्हणायचे. म्हणजे? अहो एखाद्या गरीब भोळ्या कवीला फसवून स्वतः कीर्ती मिळवायची हा धंदाच आहे त्याचा. छे कवीश्वरासारखा भला मनुष्य असं कधी करणार नाही. अहो पंचनानाने सुद्धा मला इथे बसायला सांगितलं. अहो ते पक्के सिद्ध साधक आहे. आता तुमची कविता गेली असं समजा आणखी घरी जा. महाराजाधिराज सुभाष पते आणि रसिक विद्वत्चन कलाप्रिय युवराजींच्या 18व्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी मी त्यांचं अभिषेक चिंतन करून त्यांच्या वाढदिवसाकरता मुद्दाम केलेली ही एक माझी मंगल काव्य कलाकृती त्यांना अर्पण करतो. हिचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती आहे. सर्वश्रेष्ठ कवी आहात. आजच्या शुभप्रसंगी युवराज नाही काव्य कलाकृती अर्पण करून आम्हाला संतुष्ट केलं याबद्दल आम्ही तुम्हाला काव्य केसरी ही पदवी अर्पण करीत आहोत. कवीश्वर
आज तुम्ही आपल्या काव्याचा उपहास करीत आले, पण आजच्या तुमच्या काव्यातली प्रत्येक ओळ अनमोल पृथ्वी मोलाची आहे. आपलं यश उत्तरोत्तर असंच वृद्धिंगत हो, आणि महाराजांनी अर्पण केलेली काव्य केसरी पदवी आपल्याला सदैव सार्थ हो. कवीश्वर, वारे राजकवी, वारे मित्र, ओ काव्य केसरी, मूर्खा तू कुणाकडे वायस आणि काय बोलतोय त्याची तू अशुद्धाय का? होय, दुसऱ्याच्या गुणावर काव्य केसरी म्हणून निर्मणाऱ्या एका विश्वासघातक्या समोर मी उभा आहे आणि सत्य तेच बोलतो आहे. कोण माझे गुरु आहात? मी वेडा महाधमा सत्याला खून खरं सांग, युवरातीच्या पायाची शपथ घेऊन खरं बोल, या काव्याचा करता कोण? राजकवीचा असा अपमान? महाराज कोण आहे? सेवक. थांबा पिताजी, महाशय कोण आपण? मी कोण? क्षणापूर्वी ज्याच्या काव्यानं सारी राजसभा डोलायला लावली त्या काव्याचा कर्ता अज्ञात असावा, त्याला कुणीही ओळखू नये. किती विचित्र घटना ही. मी कोण? युवराजनी मी कोण हे ह्या प्रश्नाच विचार. मी कोण? खरंच आता मी कोण? मी कोण? युवराजनी ही सुमन माला अर्पण करून राजकवींचा बहुमान कर. क्षमा करा महाराज, ही कविता कवीश्वरांची नाही. युवराजनी होय, आणि हे सिद्ध करून द्यायला मी तयार आहे. देव प्रतिभे, तसं ऐकलं नाही त्याची ही शिक्षा. समजले, आता काही बोलू नये. दुष्टांच्या उपकाराचं फळच नाही कवीश्वराला. नको प्रतिभा, ना नको त्या निशाच. स्पर्श नको चुकीला त्याच्या नावात. सांग, त्याची आठवण देणारे हे अलंकार? सांग प्रतिभा, आपल्याला इथे क्षणभर सुद्धा थांबायचं नाही. प्रतिभा, कवीश्वराच्या नीच वृत्तीपेक्षा पंचमहाभूतांचं हे विक्राय स्वरूप खात्रीनं सौम्य आहे. या कवीश्वराची स्पर्धा. कवीश्वर म्हणजे खेळणं वाटलंय राजकन्येला. म्हणे ती कविता कवीश्वराची नव्हे आणि हे ती सिद्ध करून देणार.
माझ्याशी गाठ आहे म्हणा. आकाश पाताळ आहे कडी. तरी मी तुला सांगत होतो बाबा रे, दोन दर्जेवरती हात ठेवणं चांगलं नाही. पण तुम्ही का ह्या वैद्य पंचाननाचं ऐकलं नाही आणि आता लागलात वाताचे झटके आल्यासारख्या आटके द्यायला. गबैस, झाडपाला कशाची खातात हे माहित नाही आणि वैद्य पंचानन झालाय. इथं नुसत्या माता अभयत बसायचं नाही. राजकन्येला दुसरा जन्म घ्यावा लागेल सिद्ध करायला. स्वामी 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 अरे स्वामी स्वामी आणत का त्याला? नाही स्वामी, सर्व प्रासाद पालथा घातला पण प्रतिभेचा आणि प्रसाद तर कुठे मागूच नाही. नाही कुठे गेले? कसे गेले? चंदन सगळ्यांना घेऊन जा. आणखी त्या दोघांना पकडून घेतल्याशिवाय आला तर देहांत शासन दिन प्रत्येकाला. जा. छे 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 कवीश्वर, अति क्रोध पथ्य करना. चल ताळूवर थोडं गारचं चंदन घालू. चल चल. स्वामी का पहा अनिल? कोण अनिल? बोल अरे उभा कसा आणि प्रतिभा? मला माहित नाही, त्याला पाहत नाही. इकडे आलोय. कुठं बोलतो? जाग जरा नाना कोठरी टाकून द्या. धमपणाची अगदी सीमा झाली. निर्लज्ज चौप, बडबड करू नकोस. तुझ्याच अपराहाचं हे प्रायश्चित्त आहे, समजलास? अपराध? राजकन्येसमोर सत्याची बढाई मारून मला प्राणसंकटात घालण्याचा जो तू मूर्ख प्रयत्न केलास त्याबद्दल तुला प्राणदंडाची शिक्षा देणंच मला आता भाग आहे. नृत्यांगना कविता कोणाची? युवराजजी, प्रसाद कवीकडून कवीश्वराने ती मागून घेतली होती. कवीश्वराने प्रसाद कवीना इथं आणलं खरं ना? कवीश्वराच्या सांगण्यावरूनच त्याला आदित्याने इथे आणलं आणि त्यांच्या बरोबर एक मुलगाही होता. आता कुठे आहे ते? त्यांना आम्ही शोधित होतो पण मिळालं नाही. शोधित होता का? कवीश्वराने सांगितलं होतं युवराजजी. प्रतिभे चंदा, तू आहेस तरी कोण? तुझ्या दैवाचा नियंता. दैवाचा नियंता कि नीच नरपशु. अरे अनिल केव्हा आला? आता आलो, मला राजकन्याला भेटायचं आहे. प्रतिभे, खाल्लेल्या अन्नाला पुत्र सुद्धा जागत पण तुम्ही मात्र आपल्या उपकार करत्यावर उलटला. मी हेतूने केलेल्या उपकाराची कवडी किंमत होत असते, समजला? अजून इतका पीळ? प्रतिभे,
सतीत्वाचा टेंभा मिरवू नकोस. यावेळी माझी इच्छा तडीला देणं कठीण आहे असं तुला वाटतं? माणुसकीला कलंक लावणाऱ्या कुलांगरा आहेच तू तितकानीच, पण जिवंत प्रतिभा तुझ्या हाती केव्हाही लागणार नाही. पण यावेळी तू माझ्या हाती सापडली आहे आणि तुझ्या सौंदर्याचा आस्वाद. कवीश्वर युवराजी, मी चूप, एक शब्द सुद्धा उच्चारू नकोस. तुझं सर्व कपट मला कळलं आहे. येऊन जायला देवी. महाराज, महाराज दासाला एक वेळ क्षमा असावी. नाही, तुझ्यासारख्या नीचाचा सहवास म्हणजे आमच्या कीर्तीला कलंक आहे. तुला देहांत प्रायश्चित्तच योग्य आहे. महाराज, प्रसाद, कवीजनांचा सन्मान करणाऱ्या सुभाष नगरीत येऊन आपल्यासारख्या प्रतिभाशाली कवीवर असा दुःखद प्रसंग यावा हे आमच्या कीर्तीला लांछनास बोध आहे. नाही महाराज, हे आपल्याला लांछन नाही, तर कीर्ती आणि वैभव यांच्या मोहात सापडलेल्या कवीला हे प्रायश्चित्त आहे. महाराजांनी आता आम्हाला आश्रमाकडे जाण्याची आज्ञा द्यावी. आपण जाणार? हो युवराजी, आश्रमाजवळच्या भाबड्या गोपाळाचंच आमचं समाधान आहे. पिताजी. प्रसाद, कलावंतांचा सहवास हाच आमचा खरा आनंद. आपण इथं राहाल तर ते आमचं आणि आमच्या सुभाष नगरीचं आम्ही मोठं भाग्य समजू. आपण जाऊ नये. क्षमा करा महाराज, कृत्रिम नंदनवनापेक्षा निसर्गानं नटलेल्या माझ्या आश्रमात राहूनच मी आपली योग्य ती सेवा अवश्य करेन. आज्ञा युवराजी. प्रसाद. युवराजनी. सद्भावनांच्या सुंदर फुलांनी गुंफलेली ही माला आपल्या कंठात घालून आपला सत्कार करते.